शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देश पातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन राम शिंदे यांनी केलंय तालुक्यातील के वाघडी येथील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची पाहणी करताना मंत्री महोदय बोलत होते यावेळी आमदार उन्मेष पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट भोळे के बी दादा साळुंखे तालुकाध्यक्ष पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे नगराध्यक्ष विश्वास चव्हाण उपविभागीय अधिकारी शरद पवार तहसीलदार कैलास देवरे तालुका कृषी अधिकारी आर एम राजपूत जिल्हा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर के नाईक कनिष्ठ अभियंता चंद्रकांत शिंपी भाऊसाहेब पाटील नगरसेवक नितीन पाटील दिनेश बोळसे सरचिटणीस सुनील निकम नरेंद्र जैन सरपंच विकास अधिकारी उपसरपंच राजेंद्र हाळपे पोलीस पाटील जयश्री भराटे एकनाथ पगार अरुण पाटील व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा तसेच परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील साठलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या अभियानामुळे परिसरातल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा विकास होणार आहे शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपला विकास साध्य करावा असेही त्यांनी सांगितले जलसंधारण विभागामार्फत चाळीसगाव तालुक्यातील वाघडी येथे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबंधारा व वाघडी येथील मधुई देवीजवळ सत्तेचाळीस पूर्णांक एकसष्ट लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबंधाऱ्याच्या फलकाचे अनावरण मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या हस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले पातोंडा गावी ग्रामपंचायत मार्फत सरपंच सच्चिदानंद जाधव यांच्या हस्ते मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंत्री महोदयांनी गावकऱ्यांसमवेत चर्चासुद्धा केली